अनेक वक्त या ठिकाणी धर्माच्या नावाने आरक्षण देता येईल मला मान्य, ओबीसी मुस्लिम समाज ओबीसी मध्ये आहे, पण जे कोर्टाने मान्य केलेले मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायला पाहिजे त्याच्या सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि ते मुस्लिम समाजाचा शैक्षणिक आरक्षण अबाधित करावा हे निमित्ताने हे मी मागणी करतो. दुराणी बाबाजी धन्यवाद. सभापती महोदय, नेम 260 सन्माननीय परवीन दरेकर साहेबांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे प्रस्ताव मांडला त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या संदर्भात हे राज्यामध्ये अनेक मोर्चे मोठमोठाले मोर्चे काढले आणि त्याच्यानंतर सातत्याने आपली आरक्षणाची मागणी हे राज्यामध्ये मराठा समाज करीत आला. मी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाचे संदर्भात एक शेर सांगत की मी अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया. म्हणजे एक अंतरवेली सराटेचे एक एक छोटेसे गावापासून आणि जे मनोज जरांगे पाटील हे एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्याने सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जालन्यामध्ये कलेक्टर ऑफिस असेल अंबड तहसील असेल त्या ठिकाणी अनेक वेळेस त्यांनी उपोषणे केली पण त्याला लाठीचार्जचे छोट्याशा गावामध्ये झाल्यानंतर हे मुद्दा चर्चेचा एक विषय बनला. माननीय सभापती महोदय, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये अत्यंत म्हणजे असं एक बेचैनी अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि आपण उगाच सांगतो की कारण की मी त्या समाजामध्ये वावरतो ओबीसी समाजामध्ये वावरतो पण अत्यंत असा बिकट अवस्था आहे की सर्वात जास्त जर कुठं मराठा समाज असं अस्वस्थ असेल तर त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोठी फीज भरावी लागती झालं एकच विद्यार्थीचे फीज भरावे लागती शिष्यवृत्ती त्याचा त्यांना लाभ मिळत नाही वसतिगृहामध्ये त्यांना पूर्ण पैसे भरावे लागते ट्युशन फी भरावी लागती क्या शेवटला हे सगळं केल्यानंतर कुठंतरी नोकरी लागत नाही हे एक प्रश्न. खेडेपाड्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये मुली मुले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मोठ्या संख्येने या ठिकाणी सापडतात म्हणजे एका प्रकारच्या त्याच्यामध्ये समाजामध्ये एक बेचैनी निर्माण झाली आणि त्याला असं वाटतं की बाबा कुठंतरी आपल्याला हे आरक्षणच्या माध्यमातून कुठंतरी फायदा होईल. माननीय सभापतीमध्ये माझी एक अशी विनंती आहे की ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये आता दोन समाजामध्ये कधी नाही पाहिलं असं त्य निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गावागावामध्ये आता ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये दोन समाजामध्ये दरी निर्माण होण्याचं काम आता हे आरक्षणच्या माध्यमातून होऊ लागलं. तर माझी अशी विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळालंच पाहिजे आणि ते आरक्षण असं आरक्षण मिळायला पाहिजे की ते कोर्टामध्ये सुद्धा टिकला पाहिजे त्याला उशीर लागला तर हरकत नाही. त्या ठिकाणी त्यांनी डेडलाईन दिली 24 डिसेंबर दिली 2 जानेवारी दिली पण मला असं सांगायचं की आपण सरकारचे दोन मंत्री विरोधी पक्ष नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सर्व पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडून आणि त्याला समज काढून असं आरक्षण द्यावं की त्यांनी कोर्टापर्यंत टिकला पाहिजे. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितले की केंद्रामध्ये याला मंजुरी घ्यावी लागते खरे तर कसं करायचं हे सरकारचं काम. मला हे एक सांगायचं की हेच बरोबर धनगर समाजाचा भी प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा भी प्रश्न आहे. आता सगळे मागू लागले. मला एक म्हणायचं की मुस्लिम समाजाला कोर्टाला शिक्षण आरक्षण या ठिकाणी मान्य केलं. अनेक वक्ते या ठिकाणी धर्माच्या नावाने आरक्षण देता येईल मला मान्य ओबीसी मुस्लिम समाज ओबीसी मध्ये आहे पण जे कोर्टाने मान्य केलेले मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायला पाहिजे त्याच्या सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि ते मुस्लिम समाजाचा शैक्षणिक आरक्षण अबाधित करावा हे निमित्ताने हे मी मागणी करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीबद्दल आणि मराठा समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सरकारने
टिकणारं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लावता हे द्यावं अशी प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवितो. धन्यवाद. अमोल मिटकरी, अमोल मिटकरी. जय शिव.